आता बातम्या करवीर तालुक्यातील नंदवाळ म्हणजे साक्षात प्रति पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्तानं नंदवाळला वैष्णव जनांचा मेळा भरतो पंढरीला जाता आलं नाही तरी प्रति पंढरपूर नंदवाळला आवर्जून जाणारे हजारो भाविक आहेत त्यामुळेच आज आषाढीच्या निमित्तानं नंदवाळमध्ये भाविकांचा जनसागर लोटला होता रिंगणसोहळा दिंड्या पताका टाळमृदुंगाचा निनाद आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात रिमझिम पावसातही लाखो भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतलं नंदवाळच्या यात्रेसाठी मंदिर समिती ग्रामस्थ प्रशासन आणि पोलिसांनीही जय्यत तयारी केली होती सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मैलोन्मैल चालून लाखो भाविक पंढरपूरला जातात पण कोल्हापूर जिल्ह्यात असं एक ठिकाण आहे जे पंढरपूर इतकंच लोकमान्य बनलं आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं नंदवाळ म्हणजेच विठ्ठल भक्तांची श्रद्धेची राजधानी बनलं आज आषाढी एकादशीनिमित्त नंदवाळमध्ये विठ्ठल भक्तांची आई होती कोल्हापूर सांगली बेळगाव आणि कोकण भागातील अनेक दिंड्या नंदवाळकडे येत होत्या नंदवाळमधील पुरातन मंदिरात विठ्ठल रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या मूर्ती आहेत साक्षात विठुराया आषाढी एकादशी दिवशी काही क्षण नंदवाळमध्ये अवतीर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे आज सकाळी करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते नंदवाळमध्ये महापूजा करण्यात आली काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं हजारो भाविक पायी चालत नंदवाळकडे येत होते त्यामुळं नंदवाळकडे येणारे सर्व रस्ते भक्तीरसात न्हावून निघाले होते पुईखडी इथं रिंगण सोहळा संपन्न झाला अश्वांच्या टापांनी रिंगण पूर्ण केलं आणि हजारो भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं कोल्हापूरहून नंदवाळकडे येणारा रस्ता तर गर्दीनं खचाखच भरला होता अनेक भाविकांनी दानशूर व्यक्तींनी भाविकांना फराळ वाटप केला माजी आमदार पी एन पाटील खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती यांच्या वतीनं भाविकांना खिचडी केळी आणि राजगिरा लाडू वाटण्यात आले हातामध्ये टाळ मुखी विठुनामाचा गजर डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हृदयात विठ्ठलाबद्दल अपार श्रद्धा अशा वातावरणात भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे वाशीपासून नंदवाळपर्यंत दिसत होते यात्रा कमिटी आणि करवीर पोलिसांनी आजच्या यात्रेचं चोख नियंत्रण केलं होतं पावसाची रिपरिप असूनही प्रचंड उत्साह आणि भक्तीनं आलेले भाविक विठुरायाचं दर्शन घेत होते यात्रेसाठी आलेल्या वाहनांचं पार्किंग वाशी जवळच्या खत कारखाना परिसरात करण्यात आलं होतं प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदवाळ यात्रेत भाविकांना अनेक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या त्यामुळं भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं सुमारे चार लाखाहून अधिक भाविकांनी गेल्या दोन दिवसात नंदवाळाला उपस्थिती लावून विठुरायाचं दर्शन घेतलं बी न्यूजसाठी नंदवाळहून बंटी पाटील